केदार शिंदे दिग्दर्शित बायपन भारी देवा या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या घवघवीत यशानंतर अलीकडे चित्रपटाच्या संपूर्ण टीमने पार्टीचे आयोजन केले होते. चित्रपटाच्या अभिनेत्री त्यांनी पडद्यावर केलेले अभिनय याविषयी एवढा सुंदर चित्रपट कोणी लिहिलेला असेल अशी चर्चा रंगली आहे. बायपन भारी देवा चित्रपटाची कथा वैशाली नाईक हिने लिहिलेली आहे. काही दिवसापूर्वी केदार शिंदेने तिचे कौतुक करत खास इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केलेली होती. बायपन भारी देवा चित्रपटाची कथा कशी सुचली याबद्दल वैशालीने अलीकडे एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे. वैशाली म्हणाली, ही कथा मी माझी आई सेवानिवृत्त झाल्यावर 2018 लिहिली होती. माझ्या आईच्या खूप बहिणी आहेत, त्यामुळे मला ही कथा सुचली. लहानपणापासून मी त्यांचे असंख्य किस्से ऐकले होते. आई मूळची गिरगावची असल्याने मला परंपरा सण याविषयी माहिती होते, पण माझ्या आईची मंगळागौर कधीच झालेली नव्हती. वैशाली पुढे म्हणाली, आईची मंगळागौर झाली नसल्याने ती नेहमी माझ्या बाबांना टोमणे मारायची. आई सेवानिवृत्त झाल्यावर तिच्यासमोर प्रश्न होता, आता पुढे काय करायचं. आईसारख्या त्या विशिष्ट वयातील बायकांना एका काळानंतर वाटू लागते, आता आपली गरज कोणालाही नाही. आईमुळे या सगळ्या गोष्टी कळत गेल्या आणि माझ्या जीवनप्रवासात मला बायपनची कथा सुचली. ओमकार, केदार, निकिता यांच्याबरोबर बसून ही कथा मी पूर्ण केली, त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील आई, आजी, मावशी याचे अनुभवही या कथेत उतरले आहे. प्रत्येकाच्या कुटुंबातील किस्से यामध्ये तुम्हाला दिसतील असे वैशाली नाईकने सांगितले. अशी सुचली होती बायपन भारी देवा ही कथा वैशाली नाईक यांना.